आता थेट जाऊयात. उद्योग मंत्री उदय सामंत सध्या पत्रकार परिषद घेत आहेत. ज्या पद्धतीनं सकाळपासून माझी तब्येत बिघडलेली आहे आणि म्हणून मी शरद पवार साहेबांना भेटणार नाही अशा पद्धतीची माहिती चुकीची जी आपल्याला दिलेली होती त्याच्या पार्श्वभूमीवर मी शरद पवार साहेबांना भेटलेलोच आहे. आणि शरद पवार साहेबांची भेट ही आज ठरलेली नव्हती किंवा काल पार्श्वच्या पार्श्वभूमीवर ठरलेली नव्हती, चार दिवस अगोदर ठरलेली होती. माननीय शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मला देखील त्या संस्थेचा विश्वस्त केलेला असल्यामुळं जी पंचवार्षिक निवडणूक झाली त्याच्यातनं सगळी जी पॅनलिस्ट निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये दोन ठिकाणी जी कॉन्ट्रोवर्सी होती ती संपवण्याच्या दृष्टीनं गुरुनाथ दळवी म्हणून जे निवडणूक अधिकारी होते ते मी आणि साहेब अशी ही बैठक होती. त्यामुळे कुठेही राजकीय बैठक नव्हती. परंतु मी मगाशीच सांगितलं होतं जरी ही नाट्य परिषदेपुरती बैठक असली तरी काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी उद्योगमंत्री या नात्यानं मला जो फोन केलेला होता त्याचं ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे. आणि बारसूमध्ये सध्या आजची परिस्थिती काय आहे, काल कशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झालेली होती, काल ज्या महिलांना प्रतिबंधात्मक जे अटक केलेलं होतं त्यांना देखील सोडून दिलेलं आहे, अशा विविध गोष्टीचं ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे. आणि एकमत आमचं सगळ्यांचं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये प्रशासनानं असेल शासनानं असेल हे शेतकऱ्यांबरोबर बोललं पाहिजे. आणि मी सुरुवातीपासूनच सांगतो की तिथल्या संघर्ष करणाऱ्या लोकांबरोबर शासन 24 तास बोलायला तयार आहे, 24 तास आम्ही अवेलेबल आहोत. त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी देखील गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. उद्या देखील जिल्हा प्रशासनानं एक बैठक तिथल्या 300-350 जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याबरोबर आयोजित केलेली आहे. आणि दुसरी फक्त आपल्याला मला विनंती करायची आहे की जसे विरोधक आहेत तसे त्या ठिकाणी समर्थक देखील आहेत. कारण जे सर्वेक्षण म्हणून आपण म्हणतो आहे ते सर्वेक्षण नाही आहे, त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग होतं आहे. आणि या मातीचं टेस्टिंग झाल्यानंतर प्रकल्प त्या ठिकाणी आणायचा की नाही हे कंपनी फायनल करणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील याला सहकार्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पॅकेज द्यायचं आहे, ज्या पद्धतीनं गैरसमज दूर करायचे आहेत, उद्या आम्ही एक प्रेझेंटेशन देखील तिथल्या लोकांना देतो आहे. त्याच्यामुळे सगळे गैरसमज आम्ही दूर करू, शासन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. आणि ही चर्चा सन्माननीय शरद पवार साहेबांबरोबर झालेली आहे. एक लक्षात घ्या, शरद पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. त्यांचं मत हे मी सांगू शकत नाही, परंतु उद्योगमंत्री म्हणून नक्की काय काय 2-3 दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत, 8 दिवसामध्ये कशा प्रशासनानं बैठका घेतलेल्या आहेत ही सगळी माहिती नाट्य परिषदेची जर बैठक असली तरी ती संपल्यानंतर मी पवार साहेबांना दिलेली आहे. आदरणीय पवार साहेबांनी काल फोनवरनं जी माझ्याबरोबर चर्चा केली त्याचं सकारात्मक ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेला. राजन साळवी जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी समर्थन केले, त्यांनी म्हटले की प्रशासनाने समजून सांगावं समर्थकांना ही भूमिका. तर राजन साळवींची जी भूमिका आहे तीच शासनाची भूमिका आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी शासनाबरोबर चर्चा करावी, डायलॉग करावा, संवाद करावा. आणि जे एक चित्र जिल्हाधिकारी आणि आमचे पोलीस अधीक्षक हे दंडुकेशाही करतायत असं दाखवलं जातं तर त्यांचा देखील या सगळ्या लोकांशी डायलॉग आहे, आहे त्याच्यापेक्षा जास्त संवाद करण्याच्या सूचना माझ्याकडनं दिल्या जातील. पण राजन साळवी साहेबांनी शासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला नावं कोणाची सांगायची नाहीत, परंतु काही लोकांच्या वक्तव्यावरनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर ती प्रिकॉशन घेण्याचे अधिकार हे प्रशासनाला आणि पोलिसांना आहे. तशा पद्धतीनं कदाचित कार्यवाही झाली असेल. हे बघा, आंदोलकांवरचे गुन्हे हे कसे असतात हे आपल्याला देखील माहिती आहे. अनेक वेळा आंदोलकांवरचे गुन्हे हे मागे देखील घेतलेले आहेत. हा संवादाचा विषय आहे. काल जी धरपकड झालेली होती प्रतिबंधात्मक महिलांना जी केलेलं होतं ते सोडून द्यावं अशी साहेबांची भूमिका होती. आणि त्याच सहानुभूतीनं सरकारनं देखील कार्यवाही केलेली आहे. हे 110 गुन्हे जे आहेत ते पूर्वीचे आहेत. कालच्या सगळ्या महिला भगिनींना घरी नेऊन पोलिसांनी सोडलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की सर्वेक्षण आणि सॉईल टेस्टिंग याच्यामध्ये फरक आहे. सर्वेक्षण म्हणजे जमीन तयार आहे, जमिनीचं नोटिफिकेशन निघालेलं आहे,
जमिनीनं MIDC जमीन कंपनीकडे हँडओव्हर केलेलं आहे आणि आता त्या जमिनीमध्ये 3,000-4,000 एकरमध्ये प्लांट कुठं लावायचं आहे यासाठी सर्वेक्षण केलं जातं. हे सर्वेक्षण चालू नाही, हे सॉईल टेस्टिंग सुरू आहे आणि सॉईल टेस्टिंगच्या नंतर म्हणजे मला असं वाटतं की अजून आम्ही प्राथमिक स्तरावर देखील आलेलो नाही. सॉईल टेस्टिंग झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की प्रकल्प या ठिकाणी होणार आहे की नाही. या संदर्भामध्ये ही काही चर्चा झाली नाही, परंतु हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे की चर्चा झाली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे आणि संवादासाठी शासन कायमस्वरूपी सकारात्मक आहे. आणि मगाशी जे मी म्हटलं की याच्यातल्या सूचना शरद पवार साहेबांनी ज्या केलेल्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक दृष्टी आम्ही पुढे जातो आहे. कारण त्यांचा अनुभव पाहता ते 4 वेळा देशा 2 वेळा देशाचे मंत्री राहिलेले आहेत, डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत, मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेले आहेत. अनेक जागांचं ॲक्विजिशन त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग सरकार नक्की करून घेईल. परंतु ज्या पद्धतीने एक निगेटिव्ह वातावरण तयार केलं जात आहे ते वातावरण राजकीय पक्षांनी करू नये ही भूमिका उद्योगमंत्री म्हणून माझी आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन करतोय की पक्षाचं आंदोलन करतोय. मला खरं तर या कॅम्पसमध्ये राजकीय काही बोलायचं नाही, त्याचं उत्तर मी नंतर देईन. कारण मी वेगळ्या कामासाठी शरद पवार साहेबांना भेटायला आलो होतो, याचं उत्तर माझ्याकडे आहे. ते उत्तर न देता मी जातो याच्यातला भाग नाही, परंतु या कॅम्पसमध्ये राजकीय चर्चा होऊ नये या मताचं मी. नक्की मी राज ठाकरे साहेबांची वेळ मागितलेली आहे आणि राज ठाकरे साहेबांनी जर वेळ दिली तर मी त्यांची देखील भेट घेणार आहे. कल शरद पवार साहब ने जो जो सूचना की थी उसका सकारात्मक इम्प्लीमेंट करने का निर्णय हमने लिया था. वो ब्रीफिंग मैंने आज शरद पवार साहब को किया है. हमारी जो आज मीटिंग थी वो कल फाइनल नहीं हुई थी, वो 4 दिन पहले हुई थी. नाट्य परिषद के प्रमुख शरद पवार साहब है और जो इलेक्शन हुआ था उसका ब्रीफिंग शरद पवार साहब को करना था. इसलिए मैं और हमारे जो निवडणूक अधिकारी है गुरुनाथ दळवी साहब, ये दोनों ने मिलकर शरद पवार साहब की आज मुलाकात की थी. और बाद में कल जो साहब ने मेरे को फ़ोन के ऊपर बोला था उसका पूरा ब्रीफिंग मैंने शरद पवार साहब को दिया है. ये कैंपस ऐसा है जिसके लिए मैं आया था नाट्य परिषद के बैठक के लिए. उसके बाद मैंने जस्ट में रिफाइनरी के बारे में पूरा ब्रीफिंग किया है. लेकिन अगर पॉलिटिकल मुझको बोलना है तो मैं बाहर बोलूँगा, यहाँ नहीं बोलूँगा. नहीं, पवार साहब ने जो जो कुछ कल मुझको बोला था उसका पूरा 100% ब्रीफिंग मैंने शरद पवार साहब को किया है. मैंने यहाँ ऐसे बोला कि ये कैंपस जो है वो अलग कैंपस है. शरद पवार साहब के साथ मिलने के लिए दूसरे सब्जेक्ट पे मैं आया था, लेकिन साहब ने जो कल मुझको फ़ोन किया था उसका ब्रीफिंग मैंने किया है. ये सवाल का पूरा जवाब मैं ये कैंपस के बाहर दे सकता हूँ. आप दिन भर में कभी भी मुझे मिलिए, हर एक सवाल का जवाब मेरे से मिलेगा. सर, राजन सालवी जो है उद्धव ठाकरे गुट के राजन सालवी जो है उन्होंने इस प्रकल्प का जो है समर्थन किया है, इसको किस तरह से आप देखते हैं? राजन सालवी साहब को हम धन्यवाद देते हैं और उनकी मांग भी जो है वो अच्छी है कि प्रकल्प होना चाहिए, लेकिन वहाँ के जो प्रकल्पग्रस्त है उनको विश्वास में लेना चाहिए और वो प्रोसेस प्रशासन कर रही है. नाट्य परिषदेचं सगळं ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर बारसू संदर्भामधले सर्व गैरसमज दूर केले जातील असं या ठिकाणी उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.